जालना इथं पैशाच्या देवाणघेवाणीवरून तृतीयपंथीयाच्या दोन गटात झालेल्या वादातून तृतीयपंथीयानंच एका तृतीयपंथीयावर चाकू हल्ला केल्याचा विचित्र प्रकार आज उघडकीस आलाय. तनुजा पठाण असं या गंभीर जखमी झालेल्या तृतीयपंथाचं नाव असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून औरंगाबाद येथील त्यांच्यातलाच प्रमुख गुड्डी यानं हा हल्ला केल्याचा आरोप फरीन शेख यांनी केलाय. आम्ही सात किन्नर आहेत, ती सात किन्नर आम्ही गाडीला गेलो होते, एक किन्नर घरी राहिला होता, पण ती दुसरी गाडीला येऊ लागला होता, पण ती गुड्डी नावाचं म्हणून एक खिचडा आहे औरंगाबादचा, तिनं काय केला होता, माणसाला लावला होता की रोजचे आम्हाला 5,000 रुपये द्या नाहीतर तुम्हाला मारून तोडून सगळे ही करतो, म्हणून तिनं काय केलं, जी आम्ही सगळे गाडीला होते पण ती एकटं किन्नर आमच्या सोबतचा, ती महाग होता पण ती महाग होताना ती माणसं लावलं आणि तिला खुपसलं, तिनं पडून गेला, मारलं पण सगळं केलं. आम्ही गाडीवर उतरता बरोबर तिला धरण्याची योजना केली पण तिनं फौरन पडून गेला, म्हणजे कार आणलं होतं ती कारमध्ये बसून गेलं, ती राहिलं नाही, म्हणून आम्ही दवाखान्यात आणलं होती. आमचं पेशंट खूपच सिरियस आहे, त्या गुड्डीला पोलिसांनी म्हणजे आमच्याकडून विनंती आहे की तिला धरून तुम्ही हे करा.